टेस्ट ट्यूब बेबीज म्हणजे आयव्हीएफ मध्ये जुळी बाळा जास्त जन्माला काय येतात. आयव्हीएफ म्हणजे असतं तरी नक्की काय. तर यासाठी ना नॅचरल प्रेग्नन्सी कशी होते ते आपण आधी बघूया. तर होतं काय, प्रत्येक महिन्यात आपल्या एका ओरीतून एक एक म्हणजे एक अंड रिलीज होतं, ते फॅलोपियन ट्यूब मध्ये येतं आणि या दरम्यान जर आपला शारीरिक संबंध आला तर स्पर्म येतात. त्यापैकी एक स्पर्म त्या एगला फर्टिलाइज करतो, म्हणजेच ते दोघं एकत्र येतात आणि दोघांपासून गर्भ तयार होतो. गर्भ पुढे आपल्या युटरस मध्ये म्हणजेच आपला गर्भाशयात येतो, तिथे अटॅच होतो आणि त्या बाळाची वाढ सुरू होते. यासाठीचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. पुढे जर नॅचरल प्रेग्नन्सीला काही प्रॉब्लेम येत असतील तर काहींना आयव्हीएफचा पर्याय दिला जातो. आयव्हीएफ मध्ये सगळ्यात आधी तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे तुमची मासिक पाळी व्यवस्थित केली जाते, कंट्रोल केली जाते. त्यानंतर तुमच्या ओवरीचं स्टिम्युलेशन केलं जातं. म्हणजे काय, तर नॉर्मली आपल्या एका ओवरीतून एका महिन्याला एक विकसित मॅच्युअर्ड एग बाहेर पडत असतं फर्टिलायझेशनसाठी किंवा गर्भ तयार करण्यासाठी. पण आता आपण ही फर्टिलायझेशनची किंवा गर्भ तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती शरीराच्या बाहेर करणार आहोत. म्हणून जर एकच एग असेल तर होऊ शकतं की आपले सक्सेस रेट कमी होईल आणि फेल्युअर होईल. म्हणून त्या ओरीला स्टिम्युलेट केलं जातं जेणेकरून ते जास्तीत जास्त एग्स विकसित करेल, मॅच्युअर्ड करेल, आपण ते बाहेर काढू आणि जेवढे जास्त एग्स आपल्याकडे असतील तेवढा जास्त सक्सेस रेट वाढेल. या स्टिम्युलेशनसाठी म्हणजेच तुमच्या ओवरीच्या स्टिम्युलेशनसाठी तुम्हाला काही हॉर्मोन्स दिले जातात. यानंतर आपली ओवरी अनेक मॅच्युअर्ड म्हणजेच विकसित एग्स तयार करते आणि जेव्हा समजतं की आता हे एग्स फर्टिलायझेशनसाठी म्हणजेच गर्भ तयार करण्यासाठी सुटेबल आहेत त्यांना बाहेर काढण्यात येतं. एक सुई असते जी आपल्या वजनातून ओवरीपर्यंत जाते आणि ती आपले एग्स कलेक्ट करते आणि बाहेर काढते. त्यानंतर हे एग्स एका पेट्री डिश मध्ये ठेवण्यात येतात. या पेट्री डिश मध्ये त्यांना सुटेबल, त्यांच्या वाढीसाठी सुटेबल असं वातावरण आधीच तयार करून ठेवलेलं असतं. यानंतरची स्टेप आहे फर्टिलायझेशन, म्हणजे स्पर्म आणि एग्स एकत्र येणं. यासाठी अनेक चांगले एग्स घेतले जातात आणि त्या प्रत्येक एग मध्ये एक स्पर्म इंजेक्ट केला जातो, म्हणजेच आर्टिफिशियल फर्टिलायझेशन केलं जातं. तर काही वेळा ज्या पेट्री डिश मध्ये एग आहे तिथे स्पर्म सोडले जातात आणि त्यापैकी एक स्पर्म स्वतःहून त्या एगला फर्टिलाइज करतो. आपलं एग फर्टिलाइज झालं म्हणजे आपला गर्भ तयार झाला. त्यानंतरची स्टेप असते गर्भाची वाढ आणि त्याचं ट्रान्सफर. काही दिवस हा गर्भ लॅबमध्येच ठेवण्यात येतो, म्हणजे ते फर्टिलाइज एग लॅबमध्येच ठेवण्यात येतं. इथेच त्याची वाढ होते, त्याचे सेल्स डिवाइड आणि मल्टिप्लाय होतात आणि जेव्हा ते ट्रान्सफरसाठी सुटेबल आहे असं वाटतं तेव्हा एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर असतं ज्याला आपण कॅथेटर म्हणतो, त्याद्वारे हा गर्भ आपल्या युटरसमध्ये आपल्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो. बऱ्याच वेळा एकच फर्टिलाइज एग, एकच एम्ब्रियो, एकच गर्भ आपल्या युटरसमध्ये ट्रान्सफर केला जातो ज्यापासून एक बाळ जन्माला येतं. पण काही वेळा जर त्या एग्सच्या क्वालिटीवर डाऊट असेल तर एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज, एकापेक्षा जास्त गर्भ आपल्या युटरसमध्ये ट्रान्सफर केले जातात. आणि मग होतं काय, यापैकी काही किंवा हे सगळेच सोबत वाढतात, सोबत ग्रो होतात आणि म्हणून जुळं किंवा तिळेही जन्माला येतात. अजून एक कारण ते म्हणजे आपलं जे फर्टिलायझेशन असतं ते आपण शरीराच्या बाहेर केलेलं असतं, नॅचरल वेला सोडून केलेलं असतं, ह्युमन इंटरफरन्सने केलेलं असतं. म्हणून बऱ्याच वेळा त्यांचं जे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन असतं ते हॅम्पर होतं, अफेक्ट होतं आणि म्हणून एकच फर्टिलाइज एक पासूनही दोन एम्ब्रियोज, दोन गर्भ तयार होऊ शकतात आणि जुळे जन्माला येऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा.